झी नाट्य गौरव पुरस्कारमध्ये एकापेक्षा एक सरस नाट्यप्रवेश बघायला मिळाले. विशेष म्हणजे सोनाली कुलकर्णी आणि अनिता दाते यांनी सखाराम बाइंडर या नाटकातील दमदार प्रवेश केला. पाहूया. देवधर्म करतेस वाटत? हो, पूर्वीपासन, लहानपणापासून मला ते आवडतं. माझ्या दुर्दैवात मला माझ्या देवधर्मावरच्या श्रद्धेनंच तारलं. एखादीनं जीव दिला असता मी जिवंत राहिले. तुम्ही कधी आला इथं? आले एक दोन महिने, दोन झाले. मी गेल्यावर लगेच आलात. तू कधी गेली मला काय ठाऊक? भाद्रपदात अष्टमीला गेले. दिवस चांगला लक्षात आहे माझ्या. इथला प्रत्येक दिवस लक्षात आहे मला. घडाघडा म्हणून दाखवीन. मी सांगते, दोन महिने म्हणजे माझ्या पाठोपाठ लगेच आला असणार तुम्ही नक्की. मग आता काय बे? काय असणार ते पण बरोबर की? दुसरा ठिकाणच नाही तुला, इथेच राहणार म्हण की? हो, असं म्हणते. जागे नाही, नको. कशाला? मला पण हवं आहे. रात्री फार त्रास देतो सखाराम. सकाळी उठून आपणच चहा करायचं म्हणजे नको वाटतंय. अंगण डोस कर, नुसतं ठणकच असतो. मी करते हवा तर चहा. नको. दोन दिवसासाठी आली तू, तुला कशाला उगीच तकलीफ? तकलीफ कसली त्यात? हे भांड हे अजून इथंच असतं ना? हो. देव कुठं आहेत? देव म्हणतेस? कुणास ठाऊक? कुणास ठाऊक कसं? तुम्हाला मिळाले नाहीत? मी जाताना इथं दोन लहान तसबिरे ठेवून गेले होते. असतील. कुठं गेल्या कुणास ठाऊक? हे अजून करतात ना पूजा? कोण? सखाराम? त्याला फक्त एकच पूजा माहिती. मी होते तेव्हा नंतर नंतर रोज न चुकता आंघोळ झाल्यावर देवाला गंध फुलवायचे. तुम्ही करता की नाही देवपूजा? देवाचं काही लागत नाही मी. असं कसं? सगळं तोच तर करतो. माझं काय पण चांगलं केलं नाही त्यानं. घे चहा घे. काय पाहते? झालं. कुणी सांगितलं होतं का तुला नको तिथे पडायला? हा, कुणी सांगितलं होतं? आणि आता नाका तोंडात चहा जायला लागल्यावर वळवळतेस काय? अगोचर कुठली? सावट कुठली? एवढंच पोट आणि सगळा चहा प्यायला निघाली. थांब थांब, पळू नकोस. तुला कोरडी करते, थांब. आता पुन्हा नाही ना पळणार चहात? नाही ना? जा पला. माग मी इथं होते ना तेव्हा असाच एक मुंगळा होता. गुलाम असा ऐटबाज होता. मी त्याला म्हणायची राजा. राजासारखा होता म्हणून राजा. त्याला फार लळा लागला होता बघा माझा. तसाच एक कावळा पण होता. तो बघा, तोच असणार. अगे
कावळा काही कुठे पळून नाही जात. बस कधीपासून उपाशी असशील. हे घे बटर बिस्कुट खा. किती दिवस राहणार इथे? कोण? मी अजून कुठं जाणार? नवऱ्याचं घर तर कधीच बंद झालं होतं, पुतण्याचं पण बंद झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.